नमस्कार, मी बालाजी सोमवंशी। आपलं मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। गणित विषयाचे अध्यापन टेक्नॉलॉजीचा वापर करून खूप इफेक्टिव होऊ शकते हे आपणाला माहिती आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये 3D रोबो कंपासच्या सहाय्यानं ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजेच भौमितिक रचना ज्या 5वी ते 10वी वर्गामध्ये अध्यापन करतेवेळेस आपणाला ज्या काही करावायच्या आहेत त्या रोबो कंपासचा वापर करून कशा करायच्या ते पाहणार आहोत। आणि हे ॲप रोबो कंपास हे फ्री ॲप आहे, ते प्रत्येकाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये वापरता येणार आहे। चला तर मग प्रथम आपल्या लॅपटॉप किंवा पी सीवर आपण क्रोम ब्राउझरमध्ये किंवा फायरफॉक्स ब्राउझरमध्ये गुगल ओपन करून घेऊ आणि या गुगलमध्ये रोबो कंपास हे टाइप करू। ROBO रोबो कंपास सर्च करूया। हे सर्च केल्यानंतर सुरुवातीलाच रोबो कंपास ए रोबोटिक ज्योमेट्री बॉक्स ऑन 3D याला क्लिक करू। याला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल। रोबो कंपास टेक अँड लर्न ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन ट्रान्सफॉर्मेशन पॅटर्न हे सर्व या ठिकाणी ओपन झालेलं आहे। मग या ठिकाणी खाली ओपन रोबो कंपास हे शेवटचं आहे, याला क्लिक करूयात। ओपन रोबो कंपास, या ठिकाणी ओपन झालेलं आहे रोबो कंपास। मग प्रथम याचा वापर करते वेळेस या ठिकाणी साइन इन करावं लागेल। जर तुमचं जर अकाउंट नसेल तर तुमचा जो काही ईमेल आय डी जीमेल असणार आहे आपला, तो जीमेल या ठिकाणी टाकून आपण इथं लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी एक्झाम्पल्स सेव अनटायटल आणि या ठिकाणी इथं होम, इथं फुल स्क्रीन, नंतर हाईड ग्रीड म्हणजे आपण जे काही रेषा दिलेल्या आहेत एक्स अक्ष वाय अक्ष ग्रीड जे दिलेलं आहे ते हाईड करू शकतो किंवा शो करू शकतो। आणि नंतर हे 2D हे 2D परत याला क्लिक केल्याच्या नंतर हे 3D। मग आपल्याला या ठिकाणी फक्त काही कमांड वापरायच्यात। मग आता कोणकोणत्या कमांड वापरायच्या, काय करायचं, तर या ठिकाणी इथंच हाऊ टू म्हणून दिलेलं आहे पहा समोर। ह्याला जर क्लिक केलं तर सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिली जाते। सपोर्टेड कमांड्स, काही कमांड्स आहेत त्या कमांड वापरून आपण हे किंवा ह्याची जर प्रिंट जर क्लिक केलं तर ह्याची प्रिंटसुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट घेता येते। ड्रॉइंग कमांड्समध्ये पॉईंट X, Y जसं आपण आलेखावर बिंदू स्थापन करायचे त्याच पद्धतीने फक्त त्याचे निर्देशक लिहायचे। एक्झाम्पल पॉईंट 3, 4 दिलेलं आहे। किंवा लाईन काढायची असेल लाईन तर त्या ठिकाणी X1, Y1 X2, Y2 किंवा लाईन त्याचे निर्देशक जरी दिले किंवा आपण जर दोन पॉईंट जर स्थापन केले असतील तर C = (A, B) असंही आपण सांगू शकतो। त्यानंतरचं आहे कमांड आर्क, ओरिजिन पॉईंट रेडियस अँगल फ्रॉम अप टू, म्हणजेच आर्क काढते वेळेस सुरुवातीला कोणत्या पॉईंटवरून काढायचं आहे, म्हणजे केंद्र त्रिज्या किती अँगलपासून किती अँगलपर्यंत। त्यानंतर परपेंडिक्युलर लाईन काढता येईल आपणाला, पॅरलल लाईन काढता येईल, नंतर अँगल पॉईंट एक, पॉईंट दोन आणि किती डिग्रीचा अँगल काढायचा आहे। त्यानंतर पॉलिगॉन, नंतर फाइंड अँगल, फिल A, B जर आकृतीमध्ये आपल्याला शेप्स जर असतील तर फिल्स द इंटेरियर ऑफ शेप्स, म्हणजे शेप्सचे इंटेरियर आतील भाग जो आहे त्याच्यामध्ये जर फिल करायचा असेल, कलर वगैरे काढायचा असेल तर त्यामध्ये काढता येईल। अशा पद्धतीचे काही कमांड आहेत, तर हे कमांड तुम्ही स्वतः वाचून पहा किंवा याची प्रिंट म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा पाहायला मिळेल। आणि गणिताच्या शिक्षकाला जास्त काही सांगण्याची गरज नाही, त्यांना लवकरात लवकर हे लक्षात येईल। मग उदाहरणादाखल आपण काही कमांड पाहू। इथं एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, उदाहरणादाखल दिलेले एक्झाम्पल। आता सुरुवातीला अँड इक्विलॅटरल ट्रँगल कसा काढायचा पाहू। अँड इक्विलॅटरल ट्रँगल, तर इथं सुरुवातीला टेक्स्ट हे कमांडच आहे। तर कमांड देते वेळेस काय केले पहा, इथं टेक्स्ट इन्व्हर्टेड कॉममध्ये कन्स्ट्रक्ट अँड इक्विलॅटरल ट्रँगल, मग याला प्ले करून जर पाहिलं तर बघा तेच नाव वरच्या बाजूला येते, कन्स्ट्रक्ट अँड इक्विलॅटरल ट्रँगल। नंतर पॉईंट घेतला आहे, पॉईंट कोणता,
ए इक्वल टू पॉइंट 4.5। आता पण इथं आलेखावर लक्षात येते आपल्याला याचे कोऑर्डिनेट 4 आणि 5। तर या ठिकाणी कंपासच्या सहाय्यानं एक पेन येईल आणि त्या ठिकाणी ए पॉइंट काढला जाईल। नंतर बी पॉइंट त्याच पद्धतीनं दुसरा पॉइंट घेतला बी 12.5। इथं कमांड द्यायची आपण बी इक्वल टू 12.5 दिल्यानंतर इकडं आकृती काढणार आहे। त्यानंतर टेक्स्ट परत लाईन काढायची। आता लाईन ए कॉमा बी, आपण ए आणि बी पॉईंट दोन पॉईंट घेतलेत, याच्यामध्ये जर कमांड दिली तर ए आणि बी मोजपट्टीच्या सहाय्यानं जोडून घेतलं जाईल। त्यानंतर आर्क, आता आर्क ए कॉमा बी कॉमा 90.90। आता या ठिकाणी ए काय घेतलेलं आहे पहा, इथं प्ले करून बघू आपण। हे काय ए एवढंच अंतर घेतलं रेडियस आणि इकडच्या बाजूला आर्क काढली। त्याचप्रमाणे दुसरी आर्क डी इक्वल टू आर्क काढली, इकडून दुसरी डी इक्वल टू आर्क। आता दोन ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी आपला तिसरा पॉइंट असणार आहे, त्याला नाव दिलं सी आणि नंतर रेषा जोडून घेतल्या। हे प्रत्येक जसं कमांड देचाल तसं त्या ठिकाणी ते काम करणार आहे। आता ह्याच्यानंतर आपण ही आकृती काढल्यानंतर विद्यार्थ्यांना कशी दाखवायची, तर तुमच्यापैकी भरपूर जणांचे यूट्यूब चॅनल आहेत, तुम्ही यूट्यूबवर गणित सर्वजण शिकवत आहात, परंतु जर इफेक्टिव्ह पद्धतीने जर सांगितलं तर ते विद्यार्थ्यांना लक्षात येणार आहे। मग अशा स्वरूपाचे आपण प्रोग्राम तयार करून या ठिकाणी जे आहे आपण ज्या ठिकाणी साइन इन झालेलो आहोत त्या ठिकाणी खाली एक ऑप्शन आहे माय फाईल्स, मग या ठिकाणी तुम्ही कोणतंही उदाहरण तयार करून ते उदाहरण सेव्ह करून विद्यार्थ्यांना दाखवू शकता। असे असंख्य उदाहरणं सेव्ह करून ठेवता येतील आणि हे सेव्ह केलेले उदाहरणं, आता एक उदाहरणादाखल पाहू, मी तयार केलेलं आहे क्वेश्चन बँकमधलंच। आता एक टँजेंट काढायची, आता टँजेंट काढायची तर काय घेतलेलं आहे, सुरुवातीला एम पॉईंट घेतला आहे 6.2। मग आता या ठिकाणी पेज कोरं केलेलं आहे आपण, तर या विद्यार्थ्याला दाखवते वेळेस आणि कुठलंही स्क्रीन रेकॉर्डर वापरून आपण हे यूट्यूबवर अपलोड करू शकता। पहा हे इथं ग्रीड हाईड ग्रीड, मग हे जर प्ले केलं नंतर काय केलं आहे, सुरुवातीला एम पॉईंट घेतला एम 6.2 त्याचे कॉर्डिनेट घेतलेले होते, नंतर आर्क घेतली त्रिज्या 3.4 0 to 360, म्हणजेच काय येणार आहे हा आर्क काढणार आहे पण 0 पासून 360 पर्यंत म्हणजेच वर्तुळ। तर एक पूर्ण आपण हे उदाहरण प्ले करून पाहूयात। पहिलं कमांड आर्क एम 3.4 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ, नंतर बी इक्वल टू लाईन एम 14.2, ते कुठपर्यंत एम पासून एवढ्या अंतरावर लाईन काढलेली आहे। नंतर आपल्याला इथं टँजेंट काढायची आहे, मग टँजेंट काढण्यासाठी आर्क पी 1.5, मग इथं त्रिज्या घेतली 1.5 त्रिज्या घेऊन, इकडे सुद्धा 1.5 त्रिज्या घेऊन दुसरी आर्क काढली, नंतर याला पॉइंटला नाव दिलं मग बी आणि नंतर कंपासमधला अंतर वाढवून आपल्याला ही कृती तर माहितीच आहे। परत आर्क 1.6, 85.50, नंतर 6.55, आता 55.50 हे आपण अँगल जे आहेत तर आपण इथं पाहून अँगल देऊ शकतो। आता इकडच्या डाव्या बाजूला आहे म्हणून अँगल मायनस घेतलाय पहा, -130, नंतर -100 to 50, नंतर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दोघांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हे सुद्धा कमांडच आहे, लाईन काढून घेतली डी सी डी पासून, इथं डी आणि सी आणि सगळे जे आहेत ह्याचे जे काही नावं दिलेले होते ते आपण हाईड करू शकतो। अशा प्रकारे आपण ज्या काही आकृत्या आहेत त्या परत हे का या ठिकाणी सेव्ह या बटणावर क्लिक करून आपण सेव्ह करू शकता। त्याला काय नाव द्यायचं आहे, कुठलं आहे किंवा त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो। आणि नंतर परत ह्या होमवर क्लिक केल्यानंतर सुरुवातीचा जो स्क्रीन होता तो स्क्रीन मिळणार आहे आपल्याला, किंवा हे 3D मध्ये, आता 2D मध्ये जर पाहिजे असेल तर 2D मध्ये सुद्धा आपल्याला घेता येईल, ग्रीड बंद किंवा ग्रीड ऑन ऑफ करूनही सांगता येते, हे सुद्धा हाईड करता येते। आणि इकडचे कमांड या ठिकाणी कमांड देऊन आपण अशा पद्धतीनं सांगू शकतो आणि कोणतंही स्क्रीन रेकॉर्डर वापरून आपण यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करू शकतो। आणि हे विद्यार्थ्याला जसं आपण प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करतो कंपासचा वापर करून त्या पद्धतीनं सांगता येईल। अशा प्रकारे रोबो कंपास कसा वापरायचा हे तुम्हाला लक्षात आलंच असेल। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।